नमस्कार मैत्रिणींनो, मराठी दीक्षामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज तुमचे जे शेअर करणार आहे आफ्टरनून लंच रुटीन. हो, आज मी जेवण काय बनवणार आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. जेवण काय बनवायचं किंवा स्वयंपाक काय बनवायचा हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला असतोच. घरात कितीही भाज्या असल्या तरी रोज रोज काय बनवायचं हाच प्रश्न त्यांच्या डोक्यात असतो. संध्याकाळ झाली तर जेवणात काय बनवू, सकाळी टिफिनला काय देऊ, मिस्टरांना टिफिनमध्ये काय देऊ, मुलांना टिफिनमध्ये काय देऊ हा प्रश्न सगळ्याच गृहिणींना असतो. आणि तसा मलाही पडलेला आहे आता. तर मी इथे मीन्स भाजी काय बनवायची मी अजिबात ठरवलेलं नाही. डोक्यात माझ्या होतं की मी वांगी बनवन, हे बनवन, ते बनवन. पण अचानक माझ्या डोक्यात सडनली असं वाटलं मला की मी आता आज डाळ भात बनवते. आणि जो जवला असतो मीन्स सुकट, सुकट तुम्हाला माहीतच असेल, ड्राय फिशही बोलतात त्याला, ती बनवण्याचा माझ्या डोक्यात बेत आला. कारण बुधवार होता आणि बुधवारी किंवा शुक्रवारी नॉर्मली नॉनव्हेज खाल्लं जातं, रविवारीही खातात, पण बुधवार हा एक वार असतो की ह्या दिवशी खास करून नॉनव्हेज खाल्लंच जातं. तर ते डोक्यात आलं आणि वाटलं की चल सुकट बनवूया. कारण सुकट घरातले सगळेच आवडीने खातात आणि खूप दिवसापासून मी बनवलेली नव्हती. तर इथे मी चपात्या बनवून घेत आहे दुपारच्या. जास्त चपात्या नाही बनवत मी, कारण फक्त मिस्टरच खातात, मुलांनी एक दोन खाल्ली तर खाल्ली, नाही तर मी चपाती दुपारी खात नाही. नॉर्मली मी भाकर खाते, म्हणजे मी आता ते रुटीन सुरू केलं आहे की दुपारी मी भाकर खाते आणि मी रात्रीही मी भात किंवा चपाती खात नाही. तर मी स्किप केले आहे हे प्रकार, त्याऐवजी मी दुसरं काही जेवण असतं ते पौष्टिकवालं ते खाते. तर इथे चपात्या बनवून झाल्या आहे आणि इथे मी माझ्यासाठी बाजरीची भाकर बनवणार आहे. थंडीत बाजरीची भाकर खूप चांगली असते. आणि इथे एकच भाकर बनवायची होती तर थोडं पीठ जास्त झालं आणि दोन भाकरी बनल्या गेल्या. पण मी नॉर्मली एकच भाकर खाली आणि एक मिस्टरांसाठी ठेवून दिली, त्यांनाही कधीमधी खायला आवडते. आणि शिवाय भाकरीसोबत जसं मेथीची भाजी, कांद्याची भाजी, या सुक्या ज्या पालेभाज्या असतात किंवा हिरव्या भाज्या असतात त्या खूप सुंदर लागतात. आणि आजकालच्या मुलांना हे खाणं एवढं आवडत नाही. जसं भाकर भाजी हे आम्ही लहानपणी खाल्लेलं आहे म्हणून आम्हाला हे खूप आवडतं आणि आमच्या घरातही नॉर्मल असंच खाल्लं जायचं. तर मला हे गोष्टींची आवड आहे, जसं भाकर आणि सुकटाची चटणी ही खूप आवडते. वरण भात मी इथे बनवणार आहे. डाळही मी कुकरमध्ये लावलेली आहे, साईडला कुकर तुम्हाला दिसत आहे, ओके. आणि ह्या साईडला मी भातही बनवलेला आहे. भात नॉर्मली फक्त मुलं आणि हजबंड खातात तर त्यांच्यापुरता बनवलेला आहे. आणि इथे आता भाकर बनवून घेते माझ्यासाठी. तर इथे बाजरीच्या भाकरी बनवून झाल्या आहे आणि इथे वरचीवर क्लीन मी करत असते, ओटा नाही तर नंतर खूप खराब होतो. आणि भाकर किंवा चपात्या बनवल्यानंतर पीठ सगळीकडे सांडतं तर ते वेळच्यावर जर क्लीन केलं तर बरं पडतं. नंतर ओटा तर धुणारच असतो आपण, पण जास्त घाण ओटा होत नाही. तर इथे फोडणीची तयारी चालू आहे, वरणाला फोडणी देत आहे. आणि जे चपात्यांसाठी तेल होतं तेच मी यात टाकलं. नॉर्मली चपात्यांसाठी मी एका वाटीत तेल काढून घेते आणि उरलं का ते भाजीत ॲड करते. तर इथे वरण बनवणार आहे. वरण तिखट नाही तर एकदम साधं वरण बनलं जातं, जसं नॉर्मल वरण भात असतो तोच इथे बनवणार आहे. मुलांना वरण भात नॉर्मली आवडतो आणि डाळही आवडते. तर इथे वरणालाही फोडणी देऊन झाली आहे, भाकरही झाली आहे आणि भातही झाला आहे. आत्ता फक्त आपल्याला जवला बनवायचा आहे, मीन्स सुकट बनवायची आहे. आणि सुकट तुम्हाला माहीत असेल हे समुद्रकिनारी सुकवायला टाकलेली असते, त्यामुळे त्यात जे बारीक बारीक खडे असतात ते असतात, त्यामुळे ते व्यवस्थित साफ करावे लागते. आणि नाहीतर मग ते तुम्ही बनवल्यानंतर तुमच्या दाताखाली ते खडे येतात. त्यासाठी सुकट जेवढी टेस्टी असते तेवढी ती बनवण्याआधी त्याची काळजी घ्यावी लागते, मीन्स चांगली निवडावी लागते, धुवून घ्यावी लागते. थोडा जरी खडा राहिला तर मी सगळं वाट लागते जेवणाची. आणि ही आहे सुकट. यात दोन टाईपचे सुकट भेटतात, तुम्ही जर खात असेल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल. एक व्हाईटवाली असते आणि एक ही असते. मी कोणतीही खाते आणि एक कर्दी असते, जी कोळंबी असते ती वाळवून तिची कर्दी बनवली जाते, तीही खूप छान लागते. आणि मुंबईला नॉर्मली तर ह्या गोष्टी इतक्या नॉर्मल आहे की तिथे स्वस्तही भेटतात आणि मीन्स सगळ्यांच्या घरात असतात आणि नेहमी हे खाण्यात
येणाऱ्या वस्तू आहे. आता इथे सुकटाची चटणी मी बनवणार आहे. साधा कांदा टॅमॅटो असतो यात मी बनवणार आहे, तर यासाठी आधी सुकट भाजून घेणार आहे. तसंही जर सुकटाचं कालवण जरी बनवायचं असेल किंवा वेगळ्या प्रकारे सुकटाची भाजी किंवा चटणी बनवायची असेल तरी आधी तो भाजून घेतला जातो आणि तो पाकडून घेतला जातो. त्यात खडे असेल ते स्वच्छ केले जातात. काही ठिकाणी फक्त भाजून घेतला जातो, चांगला स्वच्छ केला जातो, आणि काही ठिकाणी धुवून घेतला जातो. जसं मी धुवून घेते, मला धुवून घेणं थोडंसं चांगलं वाटतं कारण त्यात जे खडे असतात ते पूर्ण पाण्यात निघून जातात. आणि 2-3 वेळेस धुतल्यानंतर तुमचा जो जवला आहे सुकट आहे एकदम छान आणि क्लीन होते. तर सुकट इथे भाजून घेतली आहे आणि लोखंडाची जी कढई आहे त्याच्यातच मी बनवणार आहे. नॉर्मली आजकाल मी जास्त ह्या कढया यूज करते. जे जर्मलचे भांडे आहे ते आहे माझ्याकडे, पण जास्त यूज नाही करत. तुम्ही भातासाठी बघितलं असेल, भातासाठी मला अजून ऑप्शन नाही भेटला आहे की मी ते कशात बनवू. कुकरला आम्ही भात नाही लावत, कधीतरीच मी बनवते कुकरचा भात. आणि नॉर्मली ह्या 2-3 कढया आहे माझ्याकडे किंवा स्टीलचे जे भांडे असतात ते जास्त मी उपयोगात आणते. आणि यापुढेही जे जर्मलचे भांडे आहे ते थोडेसे मी कमी कमी करणार आहे. एकदाच कमी नाही करू शकत आपण, थोडे थोडे मी ते कमी करणार आहे. इथे कांदा आणि टॅमॅटो मी कापून घेणार आहे. आणि इथे तुम्ही जर बघाल कांदाही जास्त यूज झाला आहे आणि जो टॅमॅटो आहे तोही जास्त यूज करणार आहे, कारण ही नरम पडल्यानंतर हे कमी होऊन जाईल आणि चटणी असल्यामुळे ही कमी होईल. म्हणजे तुम्हाला आता जास्त वाटत आहे पण नंतर ती कमी होऊन जाते. तर कांदेही इथे मी स्वच्छ धुवून घेतले आहे कारण आजकाल कांद्यांवरही खूप घाण असते. आणि टॅमॅटो स्वच्छ धुतले आहे आणि यामध्ये मी ते चांगले वाटून घेईन. याची खूप मदत होते, मीन्स कापत नाही बसावं लागत. 2-3 वेळेस तुम्ही केलं की झाले, तुमचे कांदे टॅमॅटो एकदम बारीक होऊन जातात आणि कष्ट वाचतात, टाईमही वाचतो. ते इथे कांदा टॅमॅटो नरम करून घेणार आहे थोडासा मी मीठ टाकून, आणि नंतर मी यात मसाले टाकणार आहे. तर इथे कांदा टॅमॅटो जे आहे ते नरम झाले आहे. ते कच्चे जर राहिले तर नंतर दाताखाली येतात आणि कचकच लागतात, तर त्यामुळे ते चांगले तुम्हाला नरम करून घ्यायचे आहे. आणि जवला इथे स्वच्छ धुवून घेत आहे 2 पाण्यामध्ये. तुम्ही 3 पाण्यामध्येही धुवू शकता, पण हा जवला एवढा खराब नव्हता आणि ऑलरेडी मी तो स्वच्छ केलेला होता. त्यात जे काही खडे वगैरे होते ते साफ केले होते. 2 पाण्यांमध्ये जवला एकदम स्वच्छ झाला. नंतर मी जो उरलेला जवला असतो तो वेस्ट नाही हो, काही वेळेस आपण धुतो त्यामध्ये ते पाण्यात निघून जातो, तर मी चाळणीने गाळून घेते, त्यामुळे जवला थोडासाही वेस्ट होत नाही. ओके, आणि आता यात मसाले वगैरे टाकून घेणार आहे. मसाले एकदम नॉर्मल टाकायचे असतात, जसं लाल तिखट हळद गरम मसाला टाकायचा असेल तर टाकू शकतात, किंवा घरचा बनलेला मसालाही तुम्ही टाकू शकतात. जवल्याला स्वतःची एवढी टेस्ट असते ना की त्याला वेगळ्या मसाल्यांची गरजच पडत नाही. ओके, साधं नॉर्मल लाल तिखटमध्ये जरी तुम्ही बनवलं ना तरी छान लागतं. तर इथे मी जवला हा टाकला आहे, धुतलेला मसालेही टाकले आहे. आणि विदिन 2-3 सेकंड तुम्हाला गॅसवर ठेवायचं आहे, नरम पडेल, नंतर कोथिंबीर टाका आणि मस्त तुमचा जवला खाण्यासाठी रेडी होऊन जातो. तर इथे आपल्या भाकरी झाल्या आहे, आत्ता जवलाही झालेला आहे. थोडा वेळ त्याला मी गॅसवर ठेवणार आहे आणि आत्ता वेळ आहे ओटा साफ करण्याची. तर हे जे स्प्रेमध्ये आहे मी विम लिक्विड जे असतं आपलं भांडे घासायचं ते टाकलं आहे आणि पाणी टाकलं आहे आणि हा स्प्रे मी भरून ठेवला आहे. मीन्स काउंटर टॉप क्लीन करण्यासाठी हा स्प्रे खूप हेल्पफुल असतो. प्रत्येक वेळेस आपण घासत नाही बसू शकत, किंवा जी गॅसची मागची जागा असते तीही नेहमी खराब होत असते. तर थोडासा हा स्प्रे जरी तुम्ही स्प्रे केला आणि वाईफनी पुसलं ना तर एकदम क्लीन होऊन जातो ओटा. मीन्स मुंग्या वगैरे येण्याची गरजच पडत नाही आणि एकदम क्लीन असा तेलकट नाही राहतो ओटा, एकदम स्वच्छ क्लीन होतो. गॅसही तुम्ही पुसू शकता. आणि जे इतर अप्लायन्स असतात जसं फ्रीज मिक्सर वॉशिंग मशीन किंवा घरात दुसऱ्या ज्या वस्तू असतात ओव्हन वगैरे त्यालाही तुम्ही पुसू शकता या स्प्रेनी, खूप इफेक्टिव्ह आहे. यात थोडं तुम्ही विनेगरही टाकू शकता. तर माझ्याकडे नव्हतं आता म्हणून मी नाही टाकलं, विममध्येच मी आता यूज करत आहे, ते संपलं की मी त्यात ॲड करेल. आणि लगेच मी आता भांडे घासून घेत आहे. हे भांडे फक्त दुपारचे आहे, मीन्स जेवणाचे जे जेवण बनवताना जे लागले होते ते आणि 1-2 सकाळचं असेल बस, हेच भांडे आहे. हे क्लीन करून घेते मन्स नंतर जास्त पसारा दिसणार नाही. आणि नंतर फक्त मला जेवायचं आहे, थोडंसं काम आहे, कपडे धुवायला टाकायचे आहे ते आहे.
आणि हे जी कढई तुम्हाला दिसते आहे भिजत ठेवली आहे मी, कारण यात मी तूप बनवलं होतं तर ती थोडी भिजायला ठेवली, नंतर थोडीशी नरम झाली की घासून काढेल. तर हा आहे आपला जवला रेडी आहे, किचनही क्लीन झालं आहे, भांडे घासून झाले आहे, वरण भातही रेडी आहे. आणि आत्ता थोड्या वेळाने मी जेवणार आहे, तर त्याआधी तुम्हाला आतल्या रूममधला पसारा दाखवते. तर इथे ह्या रूममध्ये कपडे पडलेले आहे, जे कपडे सुकवलेले होते ते काढून इथे ठेवले आहे, याच्या घड्यानंतर घालायचे आहे. आणि काही कपडे मी ऑलरेडी हँगरवर सकाळी टाकले होते, सकाळी जे धुतले होते. आणि बाहेर तुम्ही बघाल तर गॅलरीत हा पसारा कबुतरांनी केला आहे. इथे मी काही कडधान्य, फ्लॅक्सीड, म्हणजे काही जे असे उन्हात ठेवायचे हे असतात कडधान्य, ते ठेवलं आहे. जसं फ्लॅक्सीड आहे, तीळ ठेवली आहे, आणि याला ऊन दाखवायसाठी ठेवलं होतं मी. तर इथे जे कबूतर असतात खूप येतात, तुम्हाला माहीत आहे असेल की बिल्डिंगमध्ये गॅलरीत कबूतर सगळ्यांच्या इथे असतात. त्यांनी सगळीकडे ते सांडून दिलं होतं, तर ते नंतर मी साफ केलं. आणि इथे एक ब्लँकेट आणि सतरंजी धुवायला टाकली होती मशीनमध्ये, ती सुकवत आहे. ऊन खूप कडक असतं. आमची बाल्कनी ज्या साईडला आहे तिथे ऊन एकदम मस्त असतं. उन्हाळ्यात हे ऊन नकोसं वाटतं, पण हिवाळ्यात हे ऊन हवं हवंच वाटतं, आणि सकाळी बसायलाही छान वाटतं. ओके, तर इथे आपले कामं सगळे झालेले आहे सकाळचे. आणि सकाळीच मी लादी वगैरे पुसून झालं होतं. हे आफ्टरनून रुटीन मी तुमच्याशी शेअर करत आहे, तरीही हे नेहमी चेंज होत असतं. असं नाही की एकच सारखं असतं, कधीच नाही. हे रुटीनही नेहमी चेंज होत असतं, कामं वाढत असतात किंवा कमी होत असतात, किंवा माझं यूट्यूबचं काम असतं, व्हिडिओ एडिट करायचे असतात, किंवा काय खूप सारे कामं असतात. जसं इन्स्टाचे भरपूर कामं असतात, जसं जे प्रोडक्ट असतात त्यांचा रिव्ह्यू करायचा असतो, त्यांचे रील्स बनवायचे असतात, छोटे मोठे खूप सारे कामं असतात, ते मी सकाळच्या वेळेतच करते. आणि इथे मला लागली आहे भूक, जवळजवळ 2:15 झाली आहे. आणि मी सगळ्यांच्या आधी जेवते, कारण माझा टायमिंग आता मी फिक्स केला आहे 1:30 किंवा 2:15 आत मी जेवून घेते. तर इथं जवला, भाकर आणि दही आणि काकडी घेणार आहे आणि जेवण करणार आहे. तर मी भात नाही खात आणि भाकरच खाते. चपाती काही दिवस स्किप केली आहे, खाल्ली तर एकच खाते. ओके, आणि इथे मी जेवण घेणार आहे. हे जेवण कसं तुम्हाला वाटलं नक्कीच सांगा. तुम्ही बनवत असाल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. आणि हा व्लॉग कसा वाटला प्लीज मला नक्की नक्की कळवा. आय होप हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल, तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईबही करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.